जायंट्स ग्रुप ऑफ फोंडाघाट पंचक्रोशी आणि शिक्षण सिंधू साहित्य प्रेरणा मंच सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. वाचन लेखन चळवळ निर्माण करण्याच्या हेतूने मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी वाचन आणि लेखन संस्कृती विकसित करण्यास ही स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरेल असे मत कार्यवाह विजय पाताडे यांनी व्यक्त केले. निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही टॅगलाईन घेऊन आम्ही ही निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या निबंध स्पर्धेमुळे निश्चितच मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी समृद्धीसाठी उपयोग होऊ शकेल. आणि आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. जवळजवळ 500 अधिक निबंध आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि या निबंधांचं परीक्षण हे आम्ही केलेलं आहे आणि त्याचा निकाल आम्ही आज जाहीर करतो आहोत. आणि हे करत असताना या ज्या स्पर्धा आहेत ह्या आम्ही 5 गटामध्ये घेतलेल्या होत्या. 1 ते 5 ते 7 हा एक गट होता प्राथमिकसाठी, त्यानंतर माध्यमिकसाठी 8 ते 10 साठी एक गट होता, त्यानंतर 11वी 12वी उच्च माध्यमिक हा एक गट होता आणि महाविद्यालयीन हा एक गट होता आणि 5वा जो गट होता तो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी होता. तसे 5 गट आम्ही केलेले होते आणि या 5 गटातून आम्हाला अतिशय चांगले दर्जेदार असे निबंध प्राप्त झालेले आहेत आणि या दर्जेदार निबंधांचं अतिशय तज्ज्ञ व्यक्तींकडून आम्ही परीक्षण केलेलं आहे आणि या परीक्षणासाठी आम्हाला प्रतिभा कोतवाल मॅडम, त्याचप्रमाणे रेशमा आंगे मॅडम, वर्षाराणी प्रभू मॅडम, सुशांत मंगल आणि प्राध्यापक जोई सर यांचं मुलाचं असं सहकार्य मिळालेलं आहे. तसंच या स्पर्धा घेत असताना सन्माननीय मलये मॅडम, कल्पना मलये मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातील आम्ही प्रमुख नेमलेले होते. त्याच्यामध्ये आपल्याला दोरा मार्गातून JD पाटील हे सर आम्हाला सहकार्य करत होते, वेंगुर्ल्यातून सीताराम लांबोड, त्यानंतर कुडाळमधून दशरथ शिंगारे. साहित्य प्रेरणा मंच सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल याप्रमाणे आहे की या स्पर्धा 5 गटात घेण्यात आलेल्या होत्या. प्राथमिक गटामध्ये प्रथमेश मंगेश तेरे, विद्यावंदे कणकवले यानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. माध्यमिक गटामध्ये तेजल कालिदास खानोलकर, दीव विष्णू वेंगुर्ला. उच्च माध्यमिक गटामध्ये वेदिका संजय टक्के, कासारडे ज्युनियर कॉलेज कासारडे. महाविद्यालयीन गटामध्ये प्राजक्ता मधुकर शिंदे, विक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ. तर शिक्षक गटामध्ये श्रीमती पूजा नामदेव गोड, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावलेले आहे. आणि हे जे विजेते विद्यार्थी आहेत या विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही 17 फेब्रुवारीला कोंढा महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी प्रेरणादायी असून जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना जायंट ग्रुपने व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल स्पर्धा प्रमुख कल्पना मलये मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. वाचन करून
या प्रसंगी जायंट्स अध्यक्ष सुरेश सामंत, कार्यवाह विजय पाताडे, खजिनदार ईश्वरदास पावसकर, मनोज रावराणे, राजू मर्ये, प्रमोद गवाणकर, रमेश भोगटे, सचिन नारकर, दादा तायशेट्टे आणि स्पर्धा प्रमुख कल्पना मलिये मॅडम उपस्थित होते. या स्पर्धा 5 गटात घेण्यात आल्या असून प्राथमिक गटात प्रथमेश मंगेश तेली, माध्यमिक गटात तेजल कालिदास खानोलकर, उच्च माध्यमिक गटात वेदिका संजय टक्के, महाविद्यालयीन गटात प्राजक्ता मधुकर शिंदे तर शिक्षण गटातून श्रीमा पूजा नामदेव होवड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये 5वी ते 7वीच्या प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्रथमेश मंगेश तेली विद्या मंदिर कणकवली, द्वितीय क्रमांक रिया गणेश गिरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे नंबर 1, तृतीय क्रमांक चिन्मयी आशुतोष कानडे न्यू इंग्लिश स्कूल कोंडाघाट, उत्तेजनार्थ वरत रामचंद्र कुबल सेंट उर्सुला वरवडे, ऋतुराज दीपक कदम भारत विमा लोरे नंबर 1 हे विद्यार्थी विजयी ठरले. तर 8वी ते 10वीच्या माध्यमिक गटात प्रथम क्रमांक तेजल कालिदास खानोरकर न्यू इंग्लिश स्कूल वेंगुर्ला, द्वितीय क्रमांक दिव्या विजय राणे विद्या मंदिर कणकवली, तृतीय क्रमांक दीप्ती विजय सुतार माध्यमिक विद्यालय लोरे नंबर 2, उत्तेजनार्थ चैताली चंद्रकांत मेस्त्री SM हायस्कूल कणकवली, सानिका परशुराम भांगले वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला हे विद्यार्थी विजयी ठरले. 11वी ते 12वीच्या उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक वेदिका संजय टक्के कासारडे ज्युनियर कॉलेज कासारडे, द्वितीय क्रमांक मृणाली विष्णू पिळणकर कणकवली कॉलेज कणकवली, तृतीय क्रमांक मानसी नामदेव कुडाळकर कैलासवासी हे रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी, उत्तेजनार्थ वैभवी दीपक गवस सावंतवाडी, अक्षय काशीराम सुतार ज्युनियर कॉलेज फोंडाघाट हे विद्यार्थी विजयी ठरले. तर महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक प्राजक्ता मधुकर शिंदे विक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ, द्वितीय क्रमांक मनीषा चंद्रकांत सोलकर आनंदीबाई महाविद्यालय वैभववाडी, तृतीय क्रमांक सुमित गोपाळ दळवी घोडगे दोडामार्ग, उत्तेजनार्थ वृषाली विजय परब आनंदीबाई महाविद्यालय वैभववाडी, पूजा विलास राणे तिवरे बेळणे तालुका कणकवली हे विद्यार्थी विजयी ठरले. शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पूजा नामदेव होवड अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, द्वितीय क्रमांक श्री युवराज महिपती पसकर श्री महालक्ष्मी विद्या मंदिर कोकिसरे, तृतीय क्रमांक नेहा बाळकृष्ण गावडे जिल्हा परिषद शाळा उभादांडा नंबर 1, उत्तेजनार्थ श्री दिग्विजय नागोजी फडके श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्र शाळा साटेली, श्री नामदेव शिवाजी चव्हाण जिल्हा परिषद पूर्ण करून प्राथमिक शाळा भडगाव खुर्द तालुका कुडाळ हे विजयी ठरले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रतिभा कोतवाल, रश्मी आंगणे, वर्षाराणी प्रभू, सुशांत मरगज, संतोष जोईल यांनी कामकाज पाहिले. तसेच स्पर्धा प्रमुख कल्पना मलिये आणि तालुका स्पर्धा प्रमुख सरिता पवार, शिवराज सावंत, हृदयनाथ गावडे, दशरथ शिंगारे, JD पाटील, सीताराम लांबर, कल्पना बांदेकर, रीना जोईल, नितीन पाटील यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. प्रत्येक गटातील पहिल्या 3 विद्यार्थ्यांना सन्मानचित्र प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन दिनांक 17 फेब्रुवारी 2018 रोजी फोंडाघाट महाविद्यालय येथे दुपारी 2:30 आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. याचवेळी जायंट्सच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला चित्रे उद्योग समूहाचे उद्योजक काकासाहेब चितळे, जायंट्स फेडरेशनचे सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर मिलिंद सामंत, संजय पारकर, धीरजलाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात जायंट्स ग्रुपच्या वतीने पंढूर येथील अनाथाश्रमाला ब्लँकेट्स आणि फोंडाघाट येथील मधु दंडवते ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व परीक्षकांचे, स्पर्धा प्रमुखांचे, सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अध्यक्ष सुरेशजी सामंत यांनी आभार मानले. गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याला जवळपास पाटण सरांनी आत्ताच माझ्याजवळ इथे आल्यानंतर या निबंधाचं हे दिलं होतं. त्यातील मी काही निबंधांचं असं पालन प्रथम पाहिले, वरच्यावरती कुठे कुठे त्याचं वाचन केलं. मॅडम म्हणाल्या की ह्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये भाग घेणारे ज्या स्पर्धकात त्यांचं निबंध आहे. मला वाटतं मी पाटडे सरांबरोबर बोलताना आमच्या जेवढे मीटिंग झाले तेव्हा म्हणालो होतं आणि मॅडमही म्हणाले की या स्पर्धेमध्ये जे निबंध आलेले आहेत ते त्याचं कॉपी रायटिंग आपण म्हणतो तिकडून थोडं तिकडून थोडं तिकडून थोडं असं काही आलेलं नाही आहे. तसंच आलेलं नसावं आणि ते नाही आहे की मॅडमने खात्री दिलेली तर पण आम्ही आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा म्हणालो होतो की जे या स्पर्धेमध्ये स्पर्धा विजेती होती
त्याला आपण आपल्या फायनलमध्ये पोहोचून आपला जो लोक वितरण समारंभ असेल त्याला त्यांचं मनोरंजन व्यक्त करण्यासाठी आपण जास्तीत जास्त निवडलं पाहिजे विचार ऐकता येतो. पेपरवरती त्यांचे विचार आलेले आहेत, त्यांच्या रूपातून ते विचार ऐकता येतील आणि आपल्या घरात फार भरपूर असून त्याच्यावर काही स्फूर्ती घेऊ असं आपण म्हणालो त्याप्रमाणे करायचं आहे. पाताळे सर यांचं आहे. जसं दत्तात्रयांची मूर्ती तीन चेहरे एकत्र येऊन झालेले असते पण त्यांची दृष्टी मात्र तुम्ही बघितलं तिन्ही ठिकाणी ते समोर असतो, तीन तोंड असतो, दृष्टी एकच दिसते. तसं कुठचाही ग्रुप ज्यावेळी कार्यरत असतो तो जाईन ग्रुप असतो त्याचं कुठचाही असतो सगळे सहकारी त्यांच्याबरोबर असतात. तर त्यांचे जे कमांडिंग असतं अथॉरिटी कोणी असतं अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सगळ्यांचे फक्त एकोप असावा लागतो. तो या जॉईंट ग्रुपमध्ये सगळ्यांचा आहे आणि आमचा आणि आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या आम्ही जॉईंट ग्रुपचं कार्य पुढे नेत आहोत. पाताडे सरांचं कौतुक करावं तेवढं पाताडे सर जर या जॉईंट ग्रुपमध्ये सचिव म्हणून किंवा एक सभासद म्हणून लाभलेच असते तर जॉईंट ग्रुपचं कार्य एक दशावर झालं असतं. तुम्हाला स्पष्टच करतो बाकी आहेत सगळे पण त्यांच्यामुळे ज्या स्पर्धा घेणं किंवा याचं जे काही लिखाण आहे किंवा जे काही हिशोब ठेवायचे आहेत जे जे जॉईंट ग्रुपचं काम आहे तेच करतात. आम्ही फक्त त्याचं आणि माझी स्तुती घेऊन कमी आहे शिस्त ठीक आहे शिस्त हे माझं चालू नाही शिस्तीसाठी मी थोडासा हे असतो परंतु त्यांचं सगळं हे श्रेय आहे. जॉईंट ग्रुपच्या माध्यमातून हुंडा परिषदमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे काही आपल्याला करायचं आहे सगळं शक्य आहे ते आम्ही करण्यास बांधील आहोत. आपण पत्रकार आपण आपल्या पत्रकारांकडे सुद्धा असं पत्रकार तुम्हाला काही गरज असेल आणि काय असेल आणि काय जर ते खरोखर असेल तर ते आपण कार्यक्रमातीच कार्यक्रम सहकार्य कोकण लाईव्हसाठी गणेश इस्वलकर फोंडाघाट.